करंट अफेअर 2020 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी माधव सर, संचालक द हिंदू अकॅडमी. आपण आज 13 ते 14 क्वेश्चन्सचा एक सेट मी बनवलेला आहे, ते आपण करंट अफेअरच्या आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. आगामी येणाऱ्या MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. क्वेश्चन नंबर एक बघा, हु लॉन्च द 1 ट्रिलियन ट्री इनिशिएटिव्ह, म्हणजे 1 ट्रिलियन झाड बांधण्याच्या संदर्भातलं जे काही ध्येय धोरण आहे ते WEF. आता WEF म्हणजे काय तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. बघा, फायनान्शियल इन्स्टिट्यूट असून देखील त्यांनी पर्यावरणाच्या संदर्भातला जो अवेअरनेस आहे त्या संदर्भात त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. तर हे 1 ट्रिलियन ट्रीचं जे वर्ल्ड मधलं जे टार्गेट आहे ते आहे 2030 पर्यंत. ठीक आहे, आता असा पण क्वेश्चन येऊ शकतो की 2019-20 मध्ये जगात सर्वाधिक झाडं कोणी लावले तर चायनाने, सेकंड नंबरला कोण आहे तर इंडिया. इंडियामध्ये सर्वाधिक वनाचं संगोपन असेल, वृक्षांची लागवड असेल, त्यासाठी सर्वाधिक पुढाकार घेणारं राज्य कुठलं आहे तर महाराष्ट्र. परंतु वनांचं प्रमाण जर सर्वाधिक महाराष्ट्र भारतामध्ये विचारलं तर ते मध्य प्रदेशमध्ये आहे. सर्वात कमी ऑब्विसली राजस्थानमध्ये. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनांचं प्रमाण कुठे आहे तर गडचिरोली. सर्वात कमी कुठे? लातूर. ठीक आहे, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संदर्भात थोडंसं लक्षात ठेवायचं, 1971 मध्ये हे एस्टॅब्लिशमेंट झालं. जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी त्याचं मुख्य कार्यालय आहे. ठीक आहे, तर हे या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचे. ठीक आहे, बघा इथे क्वेश्चन येऊ शकतो की वनाचं उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या ग्रामपंचायतीला कुणाच्या नावाने पुरस्कार दिला जातो, कमेंटमध्ये मला सांगाल अशी मला तुमच्याकडनं आशा आहे. वेन इज नॅशनल गर्ल चाइल्ड डे ऑब्झर्व एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी हा राष्ट्रीय गर्ल चाइल्ड म्हणजे बालिका दिवस कधी साजरा केला जातो तर 24 जानेवारी. ठीक आहे, 24th January. आणि इथे हे लक्षात ठेवायचं की ह्याचं काय एम आहे, द डे एम्स टू हायलाइट द इश्यूज अँड प्रॉब्लेम्स ऑफ गर्ल्स दॅट दे फेस इन देअर डेली लाईफ्स. इट वॉज इनिशिएटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन इयर 2008, म्हणजे 2008 पासून भारत सरकारकडनं हा नॅशनल गर्ल चाइल्ड डे सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, नॅशनल गर्ल चाइल्ड डे लक्षात ठेवायचं. आणि राज्य बालिका जर विचारलं तर 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. नॅशनल एज्युकेशन डे विचारलं तर 11 नोव्हेंबर. राज्याचं मी सांगितलं तुम्हाला, 3 जानेवारी राज्याचा काय गर्ल चाइल्ड डे आहे. ठीक आहे, आता भारतामध्ये कसं की 6 ते 14 गटातील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करणारा कायदा, त्याला RTE राईट टू एज्युकेशन म्हणतात, तो झाला होता 2009 मध्ये. या कायद्यानुसार कलम नंबर 21 अ भाग क्रमांक 3 यामध्ये तुम्हाला प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असलेलं दिसून येतं. आणि त्याला अनुषंगाने मग मिड डे मील, सर्व शिक्षा अभियान हे थोडंसं तुम्ही करून ठेवा. इंडियाज फर्स्ट ई वेस्ट क्लिनिक हॅज ओपन इन विच स्टेट, तर हे भारतातलं पहिलं ई वेस्ट भोपाळ. महाराष्ट्रातलं पहिलं ई वेस्ट कुठं आहे तर ते अंधेरी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे. ठीक आहे, इंडियाज फर्स्ट ई वेस्ट क्लिनिक. आता ई वेस्टेज म्हणजे काय येतं की बाबा लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, खराब झाल्याच्या नंतर त्याचं जे मटेरियल्स आहे त्याला ई वेस्टेज असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 4 R पण इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, रिड्यूस, रिप्रोसेस, रियूज आणि रिसायकल. ठीक आहे, तर इथं तुम्हाला भोपाळ लक्षात ठेवायचं. आता इथं भोपाळवरती क्वेश्चन येऊ शकतो, 2 आणि 3 डिसेंबर 1984 ला भोपाळ वायू दुर्घटना झाली होती, हा प्रोजेक्ट आहे इथे मिथाईल आयसोसोनाइट नावाचं जे प्रोजेक्ट आहे तो फुटला होता. ठीक आहे, म्हणून 2 डिसेंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय प्रदूषण दिवस म्हणून 1984-85 पासून सेलिब्रेट केलं. तत्कालीन पंतप्रधान होते इंदिरा गांधी. ठीक आहे, तर ई वेस्टेज आपल्याला इथं विचारलं जाऊ शकतं, ई वेस्टेज कशाच्या संदर्भात आहे, त्यानंतर ई वेस्टेज नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला कुठं आहे, 3 डिसेंबर, 4 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबरला 1984 मध्ये काय झालं होतं, या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. हाऊ मेनी पीपल आर अनएम्प्लॉयमेंट अँड नॉट गेटिंग एनी वर्क इन द वर्ल्ड ॲज पर द इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड 2020. म्हणजे वर्ल्ड इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन्सने अनएम्प्लॉयमेंट लोकांची संख्या 2020 मध्ये किती असेल, त्याचा ट्रेंड आहे 188 मिलियन लोक काय वर्ल्ड मध्ये अनएम्प्लॉयमेंट आहेत. ठीक आहे, आणि 2020 पर्यंत आणखीन 2.5 मिलियन लोक त्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट होऊ शकतात. आता भारतासारख्या विकसनशील देशामध्ये रोजगार जो निर्माण होतो तो सर्वाधिक रोजगार, 55% पेक्षा जास्त रोजगाराची निर्मिती भारतामध्ये कृषी क्षेत्रावरती होते. कृषीच्या, आता जर असं विचारलं की कृषीवरती प्रोसेसिंग करणारी सर्वात मोठी इंडियामधली इंडस्ट्री आहे टेक्सटाईल, महाराष्ट्रातली इंडस्ट्री आहे शुगर कॅन.
ठीक आहे. आता कृषीच्या खालोखाल भारतामध्ये सर्वाधिक रोजगार कशामध्ये मिळतो, तर मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेसमध्ये मिळतो, ज्याला एमएसएमएस असं म्हणतात. आता तिथे एमएसएमएस नसेल तर उत्तर तुम्ही काय लिहू शकता, कृषीच्या खालोखाल सर्वात मोठा रोजगार देणारा उद्योग कुठला, म्हणजे इंडस्ट्री कुठली, प्रोसेसिंग इंडस्ट्री, तर टेक्सटाईल आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला ह्या संदर्भामध्ये विचारले जातात. भारत हे विकसनशील राष्ट्र असून भारताची अर्थव्यवस्था काय आहे मित्रांनो, कृषी प्रधान अशी अर्थव्यवस्था आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 40% जी जमीन आहे भारतामध्ये ती कृषीच्या लागवडीसाठी कल्टिवेटसाठी वापरली जाते. हु विल बी द चीफ गेस्ट ऑफ इंडिया 71st रिपब्लिक डे. बघा, भारतीय स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण झाली 2020 मध्ये, 26 जानेवारी 1950 ते 2020, 70 वर्ष पूर्ण झाली. आता ह्या 71वा जो रिपब्लिक डे होता त्याला जेर बाल्सोनारो, हे जेर बाल्सोनारो आहेत, हे ब्राझीलचे प्रथमच राष्ट्राध्यक्ष झालेले, ते भारताचे काय होते 2020 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांची कॅपिटल आहे ब्राझिलिया. भारतासोबत ही पार्टनर कंट्री आहे ह्या ऑर्गनायझेशन मध्ये. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हा एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये ब्रिक्स राष्ट्रामध्ये ब्राझील आहे. फोर्थ लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री आहे, जसं की चायना आहे, त्याच्यानंतर इंडिया आहे, यूएसए आहे, त्यानंतर ब्राझील आहे. ठीक आहे, अमेझॉन रेंजेस मध्ये, जसं भारत सह्याद्री किंवा हिमालयाच्या रेंजेस मध्ये आहे, तसं हे कशामध्ये, अमेझॉन. अमेझॉन लक्षात ठेवायचं, जगाच्या एकूण ऑक्सिजन पैकी 20% ऑक्सिजन जनरेट कुठून होतो, तर अमेझॉनच्या बेसिन मधून झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तर ह्या संदर्भातले क्वेश्चन्स असे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता ब्रिक्स बँकेची एक बँक आहे एनडीबी, त्याला न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणतात. त्याचं मुख्यालय शांघाय, शांघाय आहे चीन मध्ये. ठीक आहे, ह्याचे 5 सदस्य राष्ट्र आहेत एनडीबीचे, त्याच्यामध्ये हे फाउंडर. अगोदर ब्रिक होतं 2010 मध्ये साऊथ आफ्रिका आलं. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका विकसनशील, विकसित आणि अविकसित राष्ट्रांचा हा ग्रुप मानला जातो. ठीक आहे, नेक्स्ट पहा त्याच्यामध्ये. वेन विल अरविंद केजरीवाल टेक ओथ एज अ दिल्ली चीफ मिनिस्टर. ठीक आहे, आता तारीख नाही विचारत, 16 फेब्रुवारीला त्यांनी शपथविधी घेतली. ठीक आहे, तिथे नायब राज्यपाल आहेत अनिल बैजल. बघा, केंद्रशासित प्रदेशामध्ये जिथे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे तिथे नायब राज्यपाल असतात. ठीक आहे, आणि जिथे केंद्रशासित प्रदेश नाही आहे तिथे राज्यपाल असतो. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये नायब राज्यपालाच्या संदर्भात पण तरतूद आहे आणि राज्यपालाच्या संदर्भात तरतूद आहे. आता गव्हर्नरच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचं, 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये एक गव्हर्नर 2 पेक्षा अधिक राज्य, या राज्याचा काय असू शकतो, गव्हर्नर असू शकतो. ठीक आहे, वयाची 35 वर्ष, भारताचा नागरिक, त्या राज्याचा रहिवासी नसावा, दिवाळखोर नसावा, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सदृढ असावा, अशा पद्धतीचा क्रायटेरिया गव्हर्नरच्या संदर्भामध्ये देण्यात आले. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने देखील गव्हर्नरची निवडणूक व्हावी की लोकांमधून निवडून यावा ह्या संदर्भात मतभेद होते. ठीक आहे, अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यांना रेमन मॅग्सेस पुरस्कार पण मिळालेला आहे. तर त्यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं, युपीएससीमध्ये ते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये युपीएससीचे स्टुडंट आहेत, क्वालिफाईड हुशार माणूस आहे. ठीक आहे, अनिल बैजल हे सध्या तिथे काय आहेत, नायब राज्यपाल आहे. ठीक आहे, आता इथं लक्षात ठेवायचं, विधानसभेची सदस्य संख्या किती आहे त्याची, तर 70 विधानसभेची सदस्य संख्या आहे. पक्षीय बलाबल कसं आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक सीटा ह्या आम आदमी पार्टीचं सरकार येतं, अरविंद केजरीवाल म्हणजे आम आदमी पार्टी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज द नेम ऑफ कोरोना व्हायरस, COVID-19 या नावाने तो ओळखला जातो. चायनामध्ये सर्वप्रथम हुआन नावाचं शहर होतं, तिथे 2019 मध्ये हा सापडला आणि 2020 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये याच्या संदर्भातली मनुष्यहानी झाली आहे. जागतिक लेवलवरती जागतिक आपत्ती म्हणून त्याला घोषित करण्यात आले, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे सगळं काम पाहते त्याचं. याची स्थापना झाली 1948, हेडक्वार्टर आहे जिनिवा. कुणाचं, WHO च. विच कंपनी वॉज नेम्ड एज द हायएस्ट प्रॉफिटेबल पब्लिक सेक्टर युनिट्स इन पब्लिक इंटरप्राइजेस सर्वे 2018-19, म्हणजे 2018-19 मध्ये पब्लिक सेक्टर युनिट्स म्हणजे सार्वजनिक उद्योग क्षेत्रामधली हायएस्ट प्रॉफिटेबल कंपनी कुठली, तर ऑब्व्हियसली काय असणार आहे, इथे एअर इंडिया, एनटीपीसी, बीएसएनएल आणि ओएनजीसी दिले. तर उत्तर काय, तुमचं ओएनजीसी, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन्स. आता ओएनजीसी हे काय आहे, तर महारत्न कंपनी आहे. अटल बिहारी वाजपेयीच्या कालखंडामध्ये ज्या कंपन्या प्रॉफिटेबल असत किंवा टर्नओव्हरवरती असते हे सगळं, 10,000 चा टर्नओव्हर, 5,000, 2,000 चा, 2,000 करोडचा टर्नओव्हर, असं टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्याला हा स्टेटस दिला जातो. आता महारत्न कंपन्या 10 आहेत भारतामध्ये, नवरत्न कंपन्या 14 आहेत,
आणि मिनीरत्न कंपन्या 74 आहेत. नवरत्न 16 होत्या, ह्या 8 होत्या, आता वाढून 10 आणि 14. महारत्न 10, नवरत्न 14, मिनीरत्न 74. एकूण महारत्न, मिनीरत्न, नवरत्न मिळून किती आहेत तर 70, 80, 90, 98 कंपन्या आहेत. तर त्यातली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, तर महारत्न कंपन्या कुठ्या कुठल्या कुठल्या आहेत, तर एनटीपीसी, ओएनजीसी, सेल, भेल, आयओसीएल, एचपीसीएल, सीआयएल, गेल, पीपीसीएल आणि पॉवर ग्रिड. ठीक आहे, बघा शेवटच्या दोन कुठल्या आहेत, बीपीसीएल आणि पॉवर ग्रिड. ह्या भारतातल्या नवीन काय आहेत मित्रांनो, तर त्या कंपन्या आहेत ज्या पब्लिक सेक्टर्स युनिट्स मध्ये महारत्न कंपन्या म्हणून त्यांना 2019-20 मध्ये अनाउन्समेंट करण्यात आले. पूर्वी 8 होत्या, आता टोटल कंपन्या किती आहेत, 10 आहेत. एनटीपीसी, ओएनजीसी, सेल, भेल, आयओसीएल, एचपीसीएल, सीआयएल, गेल, बीपीसीएल आणि पॉवर ग्रिड, ह्या सगळ्या कंपन्याला महारत्न कंपन्या असं म्हणतात. आता पब्लिक सेक्टर युनिट्स मधले जेवढ्या कंपन्या असतात, सार्वजनिक कंपन्यांचा नफा भारत सरकारच्या भांडवली खात्यावरती काय होतो, जमा होतो. भांडवली खात्यामध्ये काय काय जमा होतं, सार्वजनिक कंपन्यांचा नफा, भारत सरकारने राज्यांना दिलेलं व्याज, देशातल्या इतर कंट्रीमध्ये दिलेलं व्याज, थेट परकीय गुंतवणूक, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, सरकारचा नफा. ठीक आहे, हे सगळं कशामध्ये, किंवा बँकामध्ये आरडी, एफडी, पोस्टामध्ये जे पैसे आपण गुंतवतो ते सगळं भारत सरकारच्या भांडवली खात्यामध्ये जमा होत असतं. अकॉर्डिंग टू द आरबीआय नोटिफिकेशन, हु विल साइन द न्यू 1 रुपी करन्सी नोट, तर भारत सरकारच्या 1 रुपयाच्या नोटेवरती कोण सिग्नेचर करतं, तर फायनान्स सेक्रेटरी करतं. मग 2 रुपयापासून 2000 रुपयाच्या नोटेवरती कोणाची सिग्नेचर असते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची. आता आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे, तर लक्ष्मीकांत दास हे भारताचे आरबीआयचे काय गव्हर्नर. आरबीआयची स्थापना झाली 1935 मध्ये, आरबीआय ऍक्ट झाला 1934 मध्ये, राऊंड टेबल झाले 1935 मध्ये ब्रिटनमध्ये, त्याच्यामध्ये पण भारताला एक मध्यवर्ती बँक असावी. ब्रिटन, ग्रेट ब्रिटन म्हणजे बँक ऑफ लंडनच्या धर्तीवरती भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. मॉनिटरी पॉलिसी पब्लिश करणारी ही भारताची काय सेंट्रल बँक आहे. ठीक आहे, आता फायनान्स सेक्रेटरी हे कोण आहेत, अंतनु चक्रवर्ती. बघा बदलले, आता सध्या भारताचे नवीन फायनान्स सेक्रेटरी आहेत अंतनु चक्रवर्ती. तर ह्या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला करंट अफेअरमध्ये विचारले. आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये झाला, 1935 मध्ये स्थापना झाली, 1948-49 मध्ये आरबीआयचं काय झालं, 1949 मध्ये आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं. आरबीआयच्या राष्ट्रीयकरणाचा जो ठराव आहे लोकसभेत संसदेमध्ये, तो सी डी देशमुख. सी डी देशमुख हे आरबीआयचे पहिले काय मित्रांनो, भारतीय गव्हर्नर आहेत. आरबीआयला एक गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर, 4 स्थानिक संचालक मंडळ, त्याच्यानंतर 1 फायनान्स सेक्रेटरी आणि 10 इतर नामवंत, असं 20 ते 22 जणांचं बॉडी असते. त्यांच्याकडनं आरबीआयचा कारभार पाहिला जातो. मॉनिटरी पॉलिसी पब्लिश करणारी ही संस्था आहे. ठीक आहे, हु रिसेंटली लॉन्च द स्टेप विथ रिफ्युजी कॅम्पेन. ठीक आहे, म्हणजे रिफ्युजीसाठी एक चांगली स्टेप घेण्यासाठी UNHCR, द युनायटेड नेशन्स हाय कमिशनर ऑफ रिफ्युजी, यांनी ही स्टेप घेतलेली आहे. स्टेप विथ रिफ्युजी असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, ह्याचं फॉर्मेशन झाले 14 डिसेंबर 1950 ला. 70 वर्ष जुनी संस्था आहे. पहा, ही विचारलं जाऊ शकतं की नुकतंच कुठल्या संस्थेला 70 वर्ष पूर्ण झाली, तर UNHCR लक्षात ठेवा. हेडक्वार्टर जिनिवा आहे स्वित्झर्लंडला. हाय कमिशनर फॉर रिफ्युजी म्हटलं जातं. ठीक आहे, आता स्थलांतर करणारे जगात सर्वाधिक राष्ट्र कुठलं आहे, तर भारत जगात सर्वाधिक स्थलांतर करणारे राष्ट्र. म्हणजे भारतातून जगामध्ये मोठ्या प्रमाणात लोक काय होतात, मायग्रेशन होत असतात. भारतामध्ये सर्वाधिक मायग्रेटेड स्टेट कुठलं आहे, तर महाराष्ट्र आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात वेगळ्या राज्यातनं स्थलांतर काय होत असतं, होत असतं. भारतीय स्थलांतराचं वैशिष्ट्य काय, तर ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे स्थलांतर हे भारतीय लोकसंख्येचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. विच स्टेट हॅज अप्रूव्ड ग्राउंड वॉटर ऍक्ट 2020 टू इम्प्रूव्ह ग्राउंड वॉटर लेवल्स, म्हणजे भूमिगत पाण्याच्या संदर्भातलं जे लेवल आहे ती व्यवस्थित राहायला पाहिजे, त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे, यासाठी ग्राउंड वॉटर ऍक्ट 2020 मध्ये उत्तर प्रदेश, बघा, भारतातील पहिलं राज्य आहे ज्यांनी ग्राउंड वॉटर ऍक्टच्या संदर्भामध्ये डिसिजन घेतलेलं आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि आनंदीबेन पटेल ह्या उत्तर प्रदेशच्या सध्या राज्यपाल आहेत. लखनौ ही त्यांची काय आहे, उत्तर प्रदेशची राजधानी आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य म्हणून त्यांना ओळखलं जातं. 15व्या वित्त आयोगाने सर्वाधिक निधीची तरतूद देखील उत्तर प्रदेशसाठी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला 403 सदस्य आहेत. लेजिस्लेटिव्ह कौन्सिलला 100 सदस्य आहेत. म्हणजे त्या राज्यामध्ये विधान परिषद आहे, अप्पर हाऊस विधानसभा आहे, लोअर हाऊस महाराष्ट्रासारखंच आहे. महाराष्ट्राचं लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये विधानसभा आहे 288, विधान परिषद आहे 78. विधान परिषदेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये कुठल्याही राज्यामध्ये जर विधान परिषद असेल, 5 राज्यामध्ये सध्या विधान परिषद आहेत, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश ने कॅन्सल केले, तेलंगणामध्ये आहे, त्याच्यानंतर
उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि बिहारमध्ये. जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेशने 2019-20 मध्ये आपल्या विधान परिषदा कॅन्सल केलेल्या आहेत. त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3 किंवा कमीत कमी 40 सदस्य कुठे असतात, तर विधान परिषदेमध्ये असतात. त्यातले 1/3 सदस्य विधानसभेकडनं, 1/3 सदस्य पंचायत राजकडनं, 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघातनं, 1/12 जे आमदार असतात ते पदवीधर मतदारसंघातनं, आणि 1/6 सदस्य हे राज्यपालाकडनं विधान परिषदेवरती निवडले जातात. वेन इज द वर्ल्ड युनानी डे सेलिब्रेटेड? बघा, युनानी म्हणजे काय, तर आपल्याकडे काय आहे की आयुष नावाचं मंत्रालय आहे, त्याला आयुर्वेद युनानी योगा, आयुर्वेद योगा युनानी सिद्ध आणि हस्त असं म्हटलं जातं. त्यातला युनानी डे सेलिब्रेट होतो 11 फेब्रुवारीला. ठीक आहे, तर हा युनानी हे हकीम अजमल खान, ठीक आहे, तर त्यांच्या नावाने हा दिवस काय होतो, पूर्ण इंडियामध्ये वर्ल्डमध्ये सेलिब्रेट होतो. ठीक आहे, आयुष मंत्रालयाचे मंत्री आहेत श्रीपाद येशो नायक. ठीक आहे, आणि आयुर्वेद ह्या सगळ्यामध्ये भारत वर्ल्ड मधलं एकदम प्राचीन कंट्री आहे. भारताचा आयुर्वेद हा जगामध्ये फेमस आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन कसा येतो की आयुर्वेदामध्ये कशाचा वापर जास्त होतो, म्हणजे झाडाचा जर वापर होत असेल तर झाडाच्या कुठल्या गोष्टीचा वापर होतो, तर रूट म्हणजे मूळ ह्याचा काय होतो, वापर होतो. विच फिल्म हॅज बिकम द फर्स्ट नॉन इंग्लिश फिल्म टू विन द ऑस्कर 2020 अवॉर्ड फॉर बेस्ट पिक्चर? बघा, बेस्ट पिक्चर 2020 कुणाला गेलंय, पॅरासाईटला. ठीक आहे, हा साऊथ कोरियन मूवी आहे, म्हणजे अमेरिकेच्या बाहेरचा मूवी आहे. बेस्ट कॅटेगरीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला. द फिल्म इज डिरेक्टेड बाय बॉंग जॉन हो. बॉंग जॉन हो यांनी हे काय केलेलं आहे, त्याला डिरेक्ट केलेलं आहे. आता पद्म पुरस्काराच्या संदर्भामध्ये लक्षात ठेव, द पद्म अवॉर्ड आर वन ऑफ द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया. देर आर 3 कॅटेगरीज ऑफ द पद्म अवॉर्ड, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड टू सिव्हिलियन अवॉर्ड भारतरत्न अँड पद्मविभूषण इन 1954, बट इन द 1955 पद्मविभूषण वॉज फर्दर डिवाइडेड इन टू 3 कॅटेगरीज, पद्मविभूषण, पद्मभूषण अँड पद्मश्री. भारतरत्न इज द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन द कंट्री. ठीक आहे, आता 2020 मध्ये पद्म अवॉर्ड बघा किती मिळाले एकूण, तर त्याच्यामध्ये पद्मविभूषण 7, पद्मभूषण 16 आणि पद्मश्री 118. एकूण जर विचारलं तुम्हाला तर 141 असं पुरस्काराचं काय स्वरूप आहे. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला, आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये काय विचारतात, फक्त ते 7 व्यक्ती विचारतात ज्यांना पद्मविभूषण दिलेला गेलाय, 7 पीपल. त्याच्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस पब्लिक अफेअर्स मरणोत्तर दिला गेलाय, अरुण जेटली मरणोत्तर पब्लिक अफेअर्स, त्याच्यानंतर अर्नुट जगन्नाथ, ठीक आहे, ए जगन्नाथ म्हणतात त्यांना, पब्लिक अफेअर्स, मेरी कोम स्पोर्ट्स, ठीक आहे, चनुलाल मिश्रा आर्ट आणि सुषमा स्वराज मरणोत्तर पब्लिक अफेअर्स, त्यांच्यानंतर व्ही स्वामीजी ह्यांना मरणोत्तर दिला गेलेला आहे स्पिरिच्युअलिझमसाठी. आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी जर विचारलं पद्मश्री, तर राणीबाई पोपरे आणि पोपटराव पवार लक्षात ठेवायचं, दोन्ही नगर जिल्ह्याच्या. राहीबाई पोपरे ह्या यांना मदर सीड ऑफ इंडिया म्हटलं जातं, आणि पोप ह्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीची जी काही ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी लागणारी जी काही सीड्स आहेत ते अवेलेबल आहेत. पोपटराव पवार हे हिरवे बाजार ग्रामपंचायतीचे काय आहेत, सरपंच आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला ह्या टॉपिकवरती विचारले जातात. भारतरत्न अवॉर्ड दरवर्षी दिलाच जातो का, असं नाही आहे ना, त्याच्यामध्ये वाद वगैरे असतो. 2019 मध्ये 3 जणांना दिला गेला होता, त्यामध्ये 2 मरणोत्तर होते, नानासाहेब देशमुख अकोला महाराष्ट्र, भूपेन हजारिका आसाम, ते गायक आहेत. ठीक आहे, आणि प्रणव मुखर्जी यांना पण दिला होता, 3 जणांना पुरस्कार दिला होता. भारतरत्न हायेस्ट अवॉर्ड आहे. 1954 मध्ये सी व्ही रमन, सी राजगोपालचारी आणि सर्वपल्ली राधाकृष्णन हे तिन्ही तामिळनाडूचे आहेत, पहा, त्यांना सर्वप्रथम 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार दिला होता. आतापर्यंत 48 जणांना भारतरत्न दिला गेला आहे. ठीक आहे, तर लेटेस्टमध्ये मी आपण डिस्कस केले की कुणाला कुणाला तो दिला गेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.